सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने पुष्प 141। भगवंताच्या स्मृतीत प्रपंच करावा। दुःखाचे मूळ कारण स्मरणातून गेला रघुनंदन, सर्व दुःखाचे मूळ भगवंतापासून झालो दूर। रामा वाचून प्रपंचात नाही सुख, कारण प्रपंच मूर्तिमंत आहे दुःख। कोळशाने हात काळा झाला, त्याने दुःखी कष्टी झाला। ज्याचा जो धर्म तो त्याने पाळला, आपण मात्र नाही ओळखला। तैसा प्रपंच दुःखाचा झाला, भगवंता वाचून वाया गेला। जगातील ऐश्वर्य मानाची प्राप्ती रामरायाविण समाधानाला न देती। जे जे वैभव जगती ते ते आले हाती, वाया सर्व जाते हाती न येता रघुपती। परमात्म्याचे विस्मरण हेच बीज जाणावे मूळ कारण। काळजी चिंता अहंकार भीती तळमळ फार, हा झाला त्याचाच विस्तार। तात्पर्य कडू बी पेरले त्याचे गोड फळ नाही आले। काळजी आणि भीती भगवंताच्या विस्मृतीत जन्मती, म्हणून प्रपंचातील लाभ आणि हानी परमात्म्याला दूरच करतील दोन्ही। व्यवहार सद्वासना सदाचरण लौकिक संतती संपत्ती शास्त्राचे मनन, सर्व काही रामाविण वाटे शून्य। संतती संपत्ती लौकिकाची प्राप्ती सर्व वैभव जरी आले हाती, तरी रामाविण आही फजिती। प्रपंची ठेवता दक्षता न विसंबे रघुनाथा, तोच प्रपंची सुखी जाणा। प्रपंच करावा सर्वांनी जपून, पण रामाचे स्मरण राखून। सर्वस्वी व्हावे भगवंताचे, मी माझे सोडून साचे। भगवंताचे होऊन राहणे याहून दुजे काही न करणे। मी करता नवे जाणून करी कर्म, त्याला बाधेना कलीचा मार्ग। दुष्ट अभिमानाला न पडावे बळी, त्याचा मालक होईल कली। कली जेथे शिरला त्याने राम दूर केला। भगवंताचे स्मरण सांभाळून कोणताही करावा व्यवसाय जपून, हेच प्रापंचिकास मुख्य साधन। करता मी नव्हे करता राम, ही मनात जाणून खुण करावा व्यवहार जतन। रामा परते हित मानी त्याचा होई घात। जोवर करता मी हे ध्यानी, तोवर मन न लागले राघव चरणे। मी पणा टाकावा अभिमान सोडावा, सुख येईल त्याचे मागे हा विश्वास बाळगावा। ज्याने केले सर्वच रामास अर्पण, तेथे मी पणास नाही ठाव ठिकाण। पापाचे न व्हावे आपण धनी, करता राम जाणूनी मनी। राम सेवे परते हित, सत्य सत्य नाही या जगात। म्हणून रामास व्हावे अनन्य शरण, दुःख दूर व्हावयास मुख्य साधन। मनाने होऊन जावे भगवंताचे, त्याने खास केले सार्थक जन्माचे। म्हणून त्याचे भाग्य थोर जाणा, ज्याने जोडला राम राणा। ज्याने देह केला रामास अर्पण, धन्य धन्य त्याचे जीवन। अखंड असावे भगवंताचे स्मरण, तो दूर करील दुःखाचे कारण। श्रीराम जय राम जय जय राम। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा।